पानी पाई से चंगूरा पानी नहीं अंगुळ्याला पाणी नाही आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नाही टँकर येतो का शासनाचा येतो बंद दिवसाला येतो पाणी पुरत नाही संडसला पाणी लागत कपड्याला एकाच टोपात कपडे धुवायचे सुकायला घालायचे पाणी नाही चारा नाही आम्हाला काय रोजगार आहे का काम काम नाही काम नाही काहीच नाही शेतामध्ये एकदा पेरणी केली पुन्हा जळून गेलं हा जळून गेलं काहीच नाही शेतीमध्ये डबल पेरलं ते जळून गेलं वावरामध्ये काही नाही पाणी सुद्धा नाही म्हणलं बोरला सुद्धा पाणी नाही आम्हाला टँकर पाणी नाही चारा नाही आम्ही काय करायचं हा जुन्नर तालुक्याचे आमदार इकडे आले होते ना आले होते आले होते त्यांच्या मार्फत काही मिळालं का नाही आलंच नाही आमच्यापर्यंत चारा तर आता काय सांगायचं तुम्हाला चारा मिळत नाही चाराच नाही आलाच नाही अजून आमच्यापर्यंत मी चारा नाही पाणी नाही काहीच नाही आम्ही विनंती करतो का आम्हाला चारा आणि पाणी पुरवा तेवढं जर आमचं हे केलं तर आमचे आम्ही ते आमदार बेनके काय म्हणाले होते की शासन जोपर्यंत काही स्कीम चालू करत नाही तोपर्यंत मी घाटाच्या खाली चारा तुम्हाला देतो त्याचे पैसे मी देतो आमदारांनी 1,00,000 रुपये सुद्धा दिलेत तुमची लोक खाली चारा नाही जातात जातात ज्यांच्याकडे वाहन आहे ते जातात आमच्या सारख्याला नाही ट्रॅक्टर नाही काही आम्ही कस काय जायचं आमच्याकडे जनावर किती विकत आणाय जातो दोनच आहेत आम्हाला विकत आणतोय आम्ही चारा आमची माणसं विकत आणाय गेल्यात चारा चारा नाही चित्रामधला पाणी नाही 15 दिवसातून एकदा पाणी येत आम्हाला आमचा फायदा नाही संडासला पाणी नाही कपडे धुवायला पाणी नाही कालं चित्र बनला नाही रोज आमची माणसं कामाला जातात 500 रुपये रोज आणायचं तेच आम्ही खायचं काय करायचं आम्ही आणून विनंती जनावरांना चारा आणि पाणी आम्हाला पाहिजे शासनाकडून काय काय मिळतंय शासनाकडून काय आम्हाला चारा 15 दिवसातून पाणी जनावरांना पाणीची व्यवस्था काय करता पाणीच नाही प्यायला जनावरांना बी अर्ध्या पोटी तसंच ठेवायची चित्र बाम्या पाण्यावर आम्हाला प्यायला पाणी नाही आंघोळीला वगैरे पाणी 8 दिवसातून एकदा आंघोळ 8 दिवसातून एकदा आंघोळ आंघोळ खायची रोज पाणीच नाही तर काय करायचं आता मागे जनावर मोकळी सोडलीत ओढ्यामध्ये तर काही चारच नाही चारच नाही काय करायचं ते जळू जळू गेलं काहीच नाही राहिलं धान्य पेरलेलं जळून गेलं हे झाले काय करायचं आम्ही तालुक्याचे आमदार इकडे येऊन गेले आशाताई भुजके येऊन गेल्या टँकर चालू करतो चारा पाठवा असं म्हणाले बेनके साहेबांनी चाऱ्यासाठी व्यक्तिगत 1,00,000 रुपये दिले महिलांच्या प्रतिक्रिया अतिशय तिखट आहेत परिस्थिती तशी खरी आहे आमदार साहेब आल्यानंतर बऱ्यापैकी सुधारणा त्यात झालेली आहे परंतु पाण्याची दाग तर एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे का जनावरांचं पण पाणी घरी पाजायचं आहे दोन्ही भांड्याचं पाणी पण घरीचे आणि सगळ्या गोष्टीचा पाण्याचा वापर जर बघितला तर हा कुठेही कसल्या प्रकारचं पाणी नाही आणि वस्ती विखुरली असल्यामुळं टँकरला जेवढ्या ट्रिप आहेत त्या ट्रिपाचं प्रमाण पण त्या प्रमाणात होत नाही आहे आणि टँकरच्या ट्रिपा ह्या वाढून मिळाल्या पाहिजेत त्याच्यामुळं पाणी प्रत्येकापर्यंत जाईल आणि शेटनी जो चारासाठी 1,00,000 रुपये दिले होते आणि अजूनही बाहेर डोनर आमदार साहेबांनी बघितले होते हा चारा आजपासून या गावातून 7 ट्रॅक्टर आज बाहेर चारा तोडण्यासाठी गेलेले आहेत म्हणजे चाऱ्याची समस्या उद्यापासून म्हणजे आजपासून ती मिटलेली आहे म्हणजे पूर्ण 100% नाही आमदार साहेबांनी दिलं म्हणजे आज 50% शेतकरी त्यात आपण आपलं पशुन वाचवण्यासाठी स्वतःची तयारी दाखवली पाहिजे आणि शास्त्राचा ज्यावेळेस येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने 100% आपल्या डेपो कधी सुरू होणार चारा डेपो आता खासदार साहेबांशी बोललो आमदार साहेबांशी बोललो आमदार साहेब स्वतः ज्यावेळेस आजदारांची मिटिंग आम्हाला लावली त्यावेळेस स्वतः आजदारांनी कलेक्टरना सांगितलेलं आहे आजदारांनी आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे खासदार साहेब पण त्यासाठी प्रयत्न करतात परंतु शासनाच्या काही गोष्टी काही किचकट बाबी असल्यामुळं त्यामुळं थोडासा विलंब होईल परंतु आम्हाला आशा आहे येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये चारा डेपो या ठिकाणी तयार होईल अशी आशा आहे वाणी साहेब खरं तर आपल्या आणेपठरावर अत्यंत भयानक आणि गंभीर परिस्थिती आहे आता या सगळ्या महिलांच्या आम्ही भावना ऐकल्या आणि मनाला इतकं वाईट वाटलं की त्यांनी जे तळमळून सांगितलं की आम्हाला प्यायला पाणी नाही आम्हाला टॉयलेटसाठी पाणी नाही काय 4 दिवस आम्ही आंघोळी केले नाही भांड्यासाठी पाणी नाही आणि पिकं इतकी
पिकं सगळी करपून गेलीत. आज जित्रप आज जनावरांना पण त्या ठिकाणी चारा नाही. ही एवढी भयानक आणि गंभीर परिस्थिती आपल्या जुन्नर तालुक्यात आपल्याच आणे पठारावर अशी ओढवली आहे. मी मागाशी पण तीच विनंती केली, पुन्हा एकदा सगळ्यांना हीच विनंती करा. जुन्नर तालुक्यात अनेक राजकीय लोक, सामाजिक लोक, अनेक दानशूर लोक आहेत की जे इतर वेळेस अनेकांना त्या ठिकाणी समाज सुरज भाऊ इतर सामाजिक संस्था इतर व्यक्ती काही देतील तेव्हा देतील. 24 तारखेला तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही तुमचा वाढदिवस साधा साजरा करणार का आणि या लोकांच्या पाठीशी उभे राहणार का? नक्कीच वाणी साहेब, मी तुम्हाला ते सगळं सविस्तर सांगणारच होतो की 4-5 दिवसापूर्वी पण नारायणगावमध्ये आमची विक्रांत पत संस्था आहे, त्यांनी पण या ठिकाणी चारा पाठवला होता. जुन्नर तालुक्यात आज सहकार क्षेत्रातलं मोठं जाळं उभं आहे. आज प्रत्येक पत संस्था असेल यांनी जरी हा जो विचार केला तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीने चारा या ठिकाणी पोच केला जाईल. या ठिकाणी आमदार साहेबांनी पण मदत केली. 4 दिवसांनी माझा वाढदिवस आहे, आमचं तेच नियोजन चालू आहे की शेवटी आपण वर आणे पाठवले. तुमच्या वाढदिवसानिमित्त या लोकांना काय सहकार्य मिळेल? आम्ही या ठिकाणी जनावरांना चारा पाठवणार आहे. रोहिदास शिंद्यांचं ते त्या ठिकाणी आमचं बोलणं झालं नियोजन कसं केलं पाहिजे. आणि आणे पठारावर येत असताना माझी सगळ्या जुन्नर तालुक्यातील सगळ्या राजकीय लोकांना असेल, सगळ्या सामाजिक क्षेत्रातील लोकांना असेल हीच विनंती असेल की आपण आपले वाढदिवस असू द्या, कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असू द्या, आता सध्या खर्च न करता जास्तीत जास्त आपल्या आणे पठारावर कशी मदत होईल. शेवटी आपला शिवजन्मभूमी आहे, आपल्या छत्रपतींची जन्मभूमी आहे आणि आपला जुन्नर तालुका आहे. आपण इतर वेळेस ज्यावेळेस चिपळूणला महापूर आला, ज्यावेळेस कोल्हापूरला महापूर आला, आपण इकडून जाऊन तिकडे मदत केली आणि आज आपल्या तालुक्यातच जर अशी गंभीर परिस्थिती असेल तर सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जरी लोकप्रतिनिधींनी मदत केली, अनेक या ठिकाणी बाकीचे अधिकारी पण या ठिकाणी मदत करतात, परंतु एक कार्यकर्ता म्हणून खारीचा वाटा म्हणून आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी आहे की आपण काही ना काही या ठिकाणी मदत केलीच पाहिजे. ह्या भावनेतून सगळ्यांनी आणे पठार येऊन शिंदेवाडी असेल, ह्या सगळ्या पेमदरा असेल, नळावळी असेल, ही सगळी जी आसपासची गाव आहे इथे येऊन चाऱ्याची मदत असेल, यांना पाण्याची मदत असेल, जी काही ना काही मदत या ठिकाणी केलीच पाहिजे. कारण आज जनावरांची परिस्थिती अशी वाणी साहेब, आज पिकं सगळी खराबलीत, उद्या यांना खायला अन्न नाही राहायचं अशी परिस्थिती या ठिकाणी ओढवणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी जागृतीने या ठिकाणी अधिकाऱ्यांना पण मी या ठिकाणी हीच विनंती करेन की लवकरात लवकर इथं चारा डेपो चालू केला पाहिजे, नाही तर इतकी परिस्थिती गंभीर होणार आहे पुढे जाऊन. आता तर पर सगळे तुम्ही सगळं वाणी साहेब सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, सगळी परिस्थिती इथली सगळी जाणून घेतली, त्याच्यामुळे तुम्हाला इथली दाहकता या ठिकाणी लक्षात आली आहे. माझी जुन्नर तालुक्याला हीच विनंती असेल की आपण जास्तीत जास्त म्हणजे ही फार भावनात्मक विनंती आहे की आपण बाकीचं आपण इतर वेळ दशक्रियेला पण आपण अनेकांना मदत करत असू का. आता ही जर मदत आपल्या आणे पठारावर जर आपण आर्थिक मदत स्वरूपात जरी केली तर निश्चितपणे यांनी हे जे नियोजन केलं आहे, रोहिदास शिंदे असेल इथल्या गावातील सगळ्या तरुणांनी जे नियोजन केले की जो जनावरांसाठी जो चारा आहे ते इथली लोकं सगळे आपल्या खाली भागात येऊन त्या ठिकाणी जनावरांना चारा पण नेत आहे. आपण प्लॉट ते फक्त त्यांना पाहून द्यायचे हे त्यांनी त्या पद्धतीने नियोजन केले. त्याच्यामुळे जर कोणाकडे जर असे जनावरांना चारा देण्यासाठी या ठिकाणी ज्यांना कोणाला मदत करायची त्यांनी या ठिकाणी बाबूदाते असेल, रोहिदास शिंदे असेल, अशोकजी देशमुख असेल, इथले जे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी नक्की संपर्क साधा. आपण पण एक टीम त्या ठिकाणी खालच्या भागात आपण उभी करणार आहोत की जेणेकरून यांना चांगल्या पद्धतीने कशी मदत होईल हीच आम्ही या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत. आणि यांच्या जर भावना ऐकल्या फार अत्यंत तीव्र भावना आहेत आणि फार वाईट वाटलं, म्हणजे तीव्र भावना तर आहेच आहे परंतु प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, ह्या भावना एकदम तीव्र आहेत. त्याच्यामुळे ह्या महिलांना कशी जास्तीत जास्त मदत होईल हेच मी या ठिकाणी पुन्हा एकदा आवाहन करतो. या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे काल जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. ह्या लोकांना अपेक्षित होतं आणि आहे की त्यांनी सुद्धा आमच्यामध्ये सहभागी व्हावं, आमच्या अडचणी सोडवाव्यात. हा काल नक्कीच जुन्नर तालुक्यातला भूमिपूजनांचा त्या ठिकाणी खासदार साहेबांचा दौरा होता आणि पूर्ण दिवसभर काल भूमिपूजनांचा कार्यक्रम असल्यामुळे त्या ठिकाणी येऊ शकले नाही, परंतु मगाशी आपले रोहिदास भाऊ शिंदे यांच्याशी त्यांनी फोनद्वारे चर्चा केली, ह्या महिलांशी पण ते बोललेत आणि एक दिवसाचा पूर्ण दौरा ह्या भागासाठी ते करणारच आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांशी पण त्या ठिकाणी समन्वय साधला आहे, आमदार साहेबांनी पण या ठिकाणी मदत केली आणि या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याशी त्यांचा समन्वय आहे. दुष्काळाची दहकता ज्यावेळेस आपल्याकडे 2017 साली दुष्काळ पडला त्या टायमाला आपल्याकडे प्रांत म्हणून थोरवे साहेबांनीकडे चांगल्या प्रकारे काम केलं होतं आणि दुष्काळ पडल्यानंतर सहज परवा दिवशी दुपारचं आठवलं आणि बसल्या बसल्या त्यांनी एक फोन लावला, त्यांनी फोन उचलला आणि म्हणले रुदा शेटले दिवसात फोन, म्हणलं साहेब काय नाही अशी जी परिस्थिती झालेली आमच्याकडे मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला आहे, तर ते म्हणले ठीक आहे मी लगेच प्रांतांशी बोलतो आणि तहसीलदारांशी बोलून तुम्हाला माझ्यामार्फत काय मदत करता येईल का ती मी नक्कीच करायचा प्रयत्न करतो. त्यांनी संपूर्ण पठारची चारही गावांची चौकशी करून कोणत्या गावाची अवस्था काय आहे, पिण्याचं नियोजन तुम्ही कसं करताय, त्यांनी त्यावेळेस आम्हाला वस्तीवरती टाक्या दिल्या होत्या,
त्यांनी ते पण आवाहन केलेलं आहे. तुम्हाला जर त्या ठिकाणी टाक्या कमी पडा उपलब्ध होत नसतील तर मी माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला टाक्या उपलब्ध करून देईल. आणि कंपनी जर एखादी भेटली CSRचा फंड तर मी त्याही संदर्भात प्रयत्न करेल. त्यांनी जी जागरूकता दाखवली त्याबद्दल मी थोरवे साहेबांचं त्याचबरोबर आपले रवंदळ साहेब त्यावेळेस तहसीलदार होते त्यांनाही फोन केला होता. त्यांनी पण या ठिकाणी चांगलं योगदान देण्याचं जे मानसी मन दाखवलेलं आहे त्यांचं मी ग्रामस्थांच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा आभार मानतो. आपल्या तालुक्याचे खासदार नियोजित दौरा असल्यामुळं त्यांना या ठिकाणी पूर्वी वेळ कमी असल्यामुळं आणि दौरे नियोजित असल्यामुळं त्यांच्याशी आमचं कॉन्टॅक्ट झालं होतं. परंतु त्यांनी सांगितलं का धावपळीत दौरा करण्यापेक्षा मी तुमच्या गावासाठी सेपरेट निवांत वेळ देऊन आणि गावासाठी काय प्लॅन करता येईल इकडे कुठली एखादी कंपनी आणून बसवता येईल का याबद्दल मी तुम्हाला एक दिवस देऊन तुमची समस्या कायमस्वरूपी मिळवण्याचा प्रयत्न करील. खासदार साहेबांचे पण आभार मानतो. आमदार साहेबांनी जे नियोजन केलेलं आहे अक्षरशः आज आमच्या गावातून 60 ट्रॅक्टर गेलेले आहेत. उद्या ह्या ठिकाणी 60 ट्रॅक्टर बसण्याचं नियोजन केलेलं आहे. आमदार साहेबांचे खासदार साहेबांचे आणि सर्व अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. सुरेशभाऊ सारखे जे सहकारी मित्र आहेत अक्षरशः त्यांनी सकाळ संध्याकाळी ठिकाणी फोन करून चौकशी करतात तुमच्या गावाला चारा आला का नाही काय केलं पाहिजे. सुरेशभाऊ आमची लोकं स्वतः ह्या ठिकाणी आज पेट असेल कळम असेल थोरंदळे असेल ह्या पट्ट्यामध्ये आम्ही स्वतः गाडी घेऊन फिरत आहे. त्या ठिकाणी जे 3 रुपये किलो मा 3000 रुपयांनी मागे मिळणारी 5 रुपये किलोची रेट गेलेली आहेत. तर तुम्ही आम्हाला फक्त आम्ही 1 किलो 2 किलो 4 किलोच्या मागं बघू आम्ही आमच्या पदर फिरू आणि जिथं प्लॉट आम्हाला मिळेल त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला फोन करू. तुम्ही त्या ठिकाणी डोनर पाठवा आम्ही एकूण शेतकऱ्याचं नियोजन करू. तुम्ही त्या शेतकऱ्याचे पैसे द्या. अशा प्रमाणात जर चाललो तर मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होईल. आता वाणीसाहेब परिस्थिती अशी चाऱ्याचे प्लॉट बघितलेले आहेत परंतु काही काही माणसं चारा ऊस काही तोडलेलाच नाही त्यांच्यापुढं हा गण प्रश्न आहे. तर जे लोक ऊस तोडतात त्यांना ऊस पाठवू जी मका तोडतात त्यांना मका पाठवू. सुरेशभाऊ तुम्ही या कळून चांगलं नियोजन करून या ठिकाणी आले तर आमची जी दाखता समजून घेतली त्याबद्दल तुमचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि असंच प्रेम आमच्या गावावरती करावं ह्या दुष्काळातून सावरण्यासाठी परमेश्वराने अनेक दात्यांना सद्बुद्धी देऊ अशी चरणी प्रार्थना करतो. रोहिदासजी शिंदे आता तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते मला माहीत नाही परंतु अशा ते बुचकेसुद्धा इकडं अधिकाऱ्यांना घेऊन आल्या होत्या पाण्याचे टँकर व्यवस्थित सुरू करा चारा द्या अशा प्रकारच्या सूचना त्यांनी पण केल्या होत्या. सूचना त्यांनी जरूर केल्या होत्या. त्यांच्या सूचनेचं पण अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे पालन केलेलं आहे. इथं पक्ष पार्टी हे बघण्यापेक्षा आज संकट नाही. माझा हा प्रश्न यासाठी होता तुम्ही बेनकेंचं कौतुक केलं कोल्ह्यांचं कौतुक केलं आणि जे प्रत्यक्षात इथं आल्या होत्या तुम्ही त्यांचं नाव पण नाही घेतलं. नाही नाही अशा तर आले होते. मग सत्यशीलदादांनी पण आम्हाला चारा दिलेला आहे. सत्यशीलदादांनी पण तेवढीच मदत केलेली आहे. आता थोडी बेनके साहेबांनी या ठिकाणी सूक्ष्म नियोजनमध्ये त्यांचा सहभाग असल्यामुळं त्यांचं नाव घेणं हे जरुरीच आहे. आणि बेनके साहेबांचं विशेष प्रेम या गावा पाहिल्यापासून आहेच. घराघरापर्यंत त्यांना लोक आता ही जी आशाताई बुचक्यांची काही मदत झाली नाही. आशाताई बुचक्यांनी पण चारा पाठवलेला आहे. आशाताईंचं पण या ठिकाणी लक्ष असतं. नाही असं नाही आहे. तुमच्या गावचे सरपंच कुठे आहेत. आमच्या गावचे सरपंच आज असतील गेले असतील. चारा नाही गेले. हां बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.